मोजे येथील एका शेतात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून लावण्यात आलेल्या चंदनाच्या वृक्षाची कत्तल करण्याचा प्रयत्न केला आहे यामुळे तिवसा पोलीस स्टेशनला अज्ञात चंदन तस्कर विरोधात तक्रार देण्यात आली आहे तिवसा ता तालुक्यात चंदन तस्करांनी धुमाकूळ घातला असून शेकडो शेतकरी त्रस्त झाले आहेत पोलिसांनी चंदन तस्करांचा शोध लावून कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत तिवसा तालुक्यातील ग्रामीण भागात अलीकडेच चंदन तस्करांनी धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या चंदनाच्या झाडांना तस्करांकडून झाडातील गाभा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे गुरुकुंज मोजरी येथील तुषार भाऊराव पाचघरे यांची मौजा मोजरी येथे शेतशिवारात स्वतःच्या मालकीची तीन एकर शेती असून त्यांच्या शेतातील धुऱ्यावर मोठमोठी चंदनाची सुमारे नऊ झाडे असून त्यापैकी चार झाडांना चंदन तस्करांनी चंदनाच्या झाडातील गाभा काढण्याच्या उद्देशाने या झाडांना धारधार आरी व कुऱ्हाडीच्या साह्याने कापण्या मारून त्यातील गाभा काढून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे या संदर्भात पाचघरे यांनी तिवसा पोलीस स्टेशन येथे रितसर तक्रार दाखल केली असून या प्रकरणातील चंदन तस्करांचा शोध घेऊन गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे